पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित 5व्या पीवायसी गोल्डफील्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत 10 संघांना आमंत्रित करण्यात आले असून स्पर्धेला 18 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार तामाने, पीवायसी हिंदू जिमखानाचे सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितलं की या स्पर्धेत अ गटात पीवायसी हिंदू जिमखाना, ब्रिलियंट्स अकॅडमी, अँबिशियन्स क्लब ऑफ महाराष्ट्र, 22 यार्ड्स यांचा, तर ब गटात डेक्कन जिमखाना, केडन्स, व्हॅरॅक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पुना क्लब, युनायटेड स्पोर्ट्स क्लब हे 10 संघ झुंजणार आहेत. या स्पर्धेतील सामने पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, व्हॅरॅक, ब्रिलियंट्स अकॅडमी व पुना क्लब येथील मैदानावर होणार आहेत. विनायक द्रविड पुढे म्हणाले की ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार असून स्पर्धेतील सामने प्रत्येकी 45 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. 10 संघांची 2 गटांमध्ये प्रत्येकी 5 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामन्यामध्ये प्रत्येक संघ त्या गटामधल्या प्रत्येक संघाशी एकदा खेळेल. दोन्ही गटातील अव्वल 1 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला राजू भालेकर स्मृती करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा व अंतिम सामना पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेडचे अनिल छाजेड आणि सचिन सुंदर यांनी सांगितलं की सर्व स्तरातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि पायाभूत साधन सामग्री उपलब्ध करून देणे हे रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्टचे मुख्य लक्ष आहे. तसेच क्रीडा प्रशिक्षण व सराव शिबिरे, प्रशिक्षण अकादमी आणि व्यावसायिक प्रशिक्षण या सर्वांच्या माध्यमातून गुणवान उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व संधी उपलब्ध करून देणे हे सुद्धा आमचे प्रमुख लक्ष आहे. फॉर्मॅट आहे 45 ओव्हर्स, म्हणजे वन डे फॉर्मॅट आहे. 5-5 दोन ग्रुप आहेत. मी टीम्स कुठल्या आहेत नावं मुद्दाम एकदा वाचून दाखवतो. पीवायसी पुणे क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, केडन्स, पेरॉक युनायटेड, ॲम्बिशियस, 22 यार्ड्स आणि ब्रिलियंट क्रिकेट अकॅडमी अशा 10 टीम्स आहेत. 5-2 ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपमध्ये लीग 4-4 मॅच होतील आणि दोन्ही ग्रुपचे जे टॉपर आहे ते विल प्ले फायनल. मध्ये वेळ कमी असल्यामुळे डायरेक्ट फायनल होणार आहे. कारण असं आहे, आता शेड्यूल BCCIचा असा आलं आहे की 7 ऑक्टोबरपासून विरुमंकर ट्रॉफी चालू होती, वन डे फॉर्मॅट अंडर 19. सो हा सगळा जो एफर्ट आहे तो ॲक्च्युली त्यासाठी की प्रिपरेशनला 1 आठवडा तरी कोच आणि MCAच्या टीमला, महाराष्ट्र टीमला मिळायला पाहिजे. सो त्याच्या आधी 27-28 सुमारास कुठेतरी फायनल होईल. 18 तारखेला PYC वरती ओपनिंग आहे, कमिंग संडे पहिली मॅच. आणि 5-6 व्हेन्यूज आहेत अक्रॉस सिटी, सगळीकडे मॅचेस होतील. लीग असल्यामुळे नंबर ऑफ मॅचेस खूप आहेत. आणि होपफुली आम्ही फोरकास्ट ट्रॅक करतोय गेले काही दिवस, 18 पासून क्लिअर असेल असं आम्हाला आशा आहे.